नमस्कार, मी सुप्रिया, टॉक टाईम मध्ये आपलं स्वागत. आपला आजचा विषय आहे औषधमुक्त जीवन आणि डायबिटीस पासून मुक्ती 90 दिवसांमध्ये. त्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर विद्याधर गिरी आणि डॉक्टर विद्यागिरी. आपण दोघांचंही स्वागत करूयात. सर आणि मॅडम, तुमच्या दोघांचंही कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आपण दोघांबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. सर 25 वर्षांपासून आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतायत, तसंच 10 वर्षांपासून सर औषधमुक्त जीवनावर कार्य करत आहेत. त्यासाठी वर्तमानपत्रामध्ये सरांचे अनेक लेख आलेले आहेत, अनेक ठिकाणी सरांनी व्याख्यानं देखील दिलेली आहेत. तर 2015 डायबिटीस मुक्त भारत हे अभियान, आजपर्यंत हजारो लोक डायबिटीस मुक्त व्हावे हे देखील अभियान सर राबवतायत. त्याचबरोबर लहान मुलांमध्ये होणाऱ्या टाईप 1 डायबिटीस वर त्यांचं संशोधन चालू आहे आणि त्यातून अनेक जण इन्सुलिन इंजेक्शन मुक्त झालेले आहेत. तर भारतीय वेद, आयुर्वेद, वैद्यकीय ज्योतिषशास्त्र, TCM म्हणजेच ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, ऑरिक्युलोथेरपी या औषधमुक्त शास्त्राचा सखोल अभ्यास देखील सरांनी केलेला आहे. तसंच औषधमुक्त जीवनासाठी ग्लोबल बॅलन्स पद्धतीवर सर संशोधन करत असतात. तर डॉक्टर विद्यागिरी यांच्याबद्दल देखील आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. मॅडम या 25 वर्षांपासून आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतायत, डायबिटीस आणि औषधमुक्त अभियानामध्ये त्यांचा मुलाचा सहभाग आहे. तरुण मुली आणि स्त्रियांमधील समस्या, उदाहरण लठ्ठपणा, अनियमित पाळी, व्हाईट डिस्चार्ज, PCOD, PCOS इत्यादींवर नैसर्गिक पद्धतीने मॅडम स्वतः उपचार करत असतात आणि त्याचबरोबर वंध्यत्व यावर मॅडम मार्गदर्शन देखील करत असतात. आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे आता वळणार आहोत. सर, मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारते. डायबिटीस बरा होतो हे काही नवीन राहिलेलं नाही, मात्र तुम्ही आजपर्यंत हजारो डायबिटीस रुग्ण देखील बरे केलेले आहेत सर. तर इंडो व्हिएतनाम या आंतरराष्ट्रीय मेडिकल बोर्डाशी पण तुम्ही जोडले गेलेले आहेत आणि आता तुम्हाला आंतरराष्ट्रीय ओळखही मिळालेली आहे. तर याबद्दल तुमचं अभिनंदन आणि आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार डायबिटीसचे नक्की कारण काय आहे? आंतरराष्ट्रीय पातळीवर जर का बघितलं तर आता परत आयुर्वेदच सिद्ध होतोय असं म्हणायला हरकत नाही. कारण आपल्या शरीराच्या ज्या बेसिक सिस्टीम आहेत त्या बिघडायला लागल्या किंवा आपण बिघडवून घेतल्या आणि त्याच्यामुळे आजार निर्माण व्हायला लागले. जर का ग्लास नावाची, म्हणजे 71 देशांनी मिळून एकत्र संशोधन केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यामागे अनेक वैज्ञानिक आहेत, अनेक विचार आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या पोटामध्ये 500 प्रकारचे वेगवेगळे गार्ड्स आहेत आणि जे आपल्या आरोग्याची काळजी घेत असतात. आणि आपण काय केलं की म्हणजे औषधांचा इतका अतिमारा केला की ते गार्ड्स मारत आणले. तर का डायबिटीसच्या बाबतीमध्ये विचार करायचा झाला तर मग आपण म्हणतो की काय सिस्टीम्स बदलल्या, तर शरीराच्या बेसिक सिस्टीम्स काय ते समजलं तर तुम्हाला डायबिटीस कसा बरा करतो आहे हे पण कळतं आणि डायबिटीस मागचं कारण सुद्धा लक्षात येतं. म्हणजे जर का आपण बघितलं तर आपल्या शरीराने आपल्याला किती काळजी घेतलेली आहे. म्हणजे तुम्ही काही खाल तर ते पहिल्यांदा पोटात जाईल, पोटामध्ये ते काही खाल राहील आणि पोटातून ते लहान आतड्यामध्ये जाताना एक गेट असतं तिथे, त्याला पायलोरस गेट असं म्हणतात, है ना. आणि त्या पायलोरस गेटच्या ठिकाणी एच पायलोरी नावाचा एक गार्ड तिथे देवानी बसवलेला आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी बघा ना, लोक पंक्तीच्या पंक्ती उठवत होते, काही पण खात होते, परंतु त्यांना कुठलाच डायबिटीस होत होता, त्यांना कुठला आजार होत होता. परंतु आता मात्र मोजून मापून खाऊन सुद्धा अनेक प्रकारचे आजार होत आहेत. म्हणजे एखादा माणूस डॉक्टर असताना फेमस नव्हतो पण तो डायटिशियन झाला की तो फेमस व्हायला लागतो. तर अनेक आजार, म्हणजे आता म्हणतो होत आहे की म्हणजे मोजून मापून खाऊन सुद्धा, त्याच्यामागे रिझन काय? तर हा जो एच पायलोरी गार्ड जो आहे तो काय करायचा की तुमच्या शरीराकडे लक्ष द्यायचा आणि तो बघायचा की तुमच्या शरीरामध्ये काय आहे, काय नाही आहे आणि काय पाहिजे तेवढंच तो अलाउड करायचा. बाकी गोष्टी तो अलाउड करतच नव्हता, त्यामुळे तुमचं शरीर पूर्णपणे संतुलित राहत होतं. पण आता तुम्ही औषधांचा मारा करून किंवा हायर अँटीबायोटिक किंवा जलमल्यापासून जे काय आपण पोलिओ आणि म्हणजे BCG वगैरे, म्हणजे अनेक प्रकारचे इम्युनायझेशन, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे हा गार्ड काय झाला, डेड झाला. आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरात काय येणार आहे याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी देवानी जे एक निर्माण केलं होतं ते तुम्ही डिस्ट्रॉय करून टाकलं आणि त्यामुळे तुम्ही जे काही खाल ते डायरेक्टली शरीरामध्ये जातं आणि त्यांनी शरीरात इम्बॅलन्स होतो आणि त्यातून अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात. दुसरं म्हणजे तुम्ही मग अति म्हणजे म्हणतो ना की कितीही खाल्लं तरी एक्सेस गेल्यानंतर मग त्याच्यापासून लठ्ठपणा, डायबिटीस, इतर आजार होतातच. त्याच पद्धतीने पुढे जाऊन, म्हणजे हे एकच नाही तर त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पुढे जातं, लहान आतड्यामध्ये जेव्हा अन्न जातं त्या ठिकाणी दुसरा देवाने एक सेन्सर बसवलेला होता, त्याला म्हणतात अकरमान्सिया म्युन्सिपिला नावाचा. आणि हा जो अकरमान्सिया म्युन्सिपिला इज अ सेन्सर फॉर द पॅनक्रियास,
म्हणजे तुमच्या गट्समध्ये किंवा तुमच्या लहान आतड्यामध्ये किती साखर आलेली आहे, किती साखर शरीरामध्ये जाणार आहे ह्याचा तो अंदाज घ्यायचा, त्याप्रमाणे पॅनक्रियाजला इन्फॉर्म करायचा किती प्रमाणामध्ये इन्सुलिन तयार करायचं, आणि मग तेवढं इन्सुलिन तयार केलं जायचं तर शरीरामध्ये साखर आली त्याच्याआधी इन्सुलिनची निर्मिती झालेली आहे आणि ती साखर कंट्रोल व्हायची आणि डायबिटीज नसायचा. पण आता कसं झालेलं आहे की तो गाड पण आपण मारून टाकला, त्यामुळे जोपर्यंत रक्तापर्यंत साखर पोहोचत नाही तोपर्यंत शरीराला माहितीच पडत नाही. आणि मग जेव्हा रक्तात साखर आली की पॅनक्रियाज जागा होतो, अरे आता साखर आली आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे, आणि मग ती प्रॉपरली वेळेत कंट्रोल होत नाही, तुम्ही 2 तासांनी चेक केले तर ती जास्त येते आणि त्याला तुम्ही डायबिटीज झाला असं म्हणणार. मग अशा वेळेला तुम्ही जर का प्रॉपरली म्हणजे म्हणतो ना हे जे बॅक्टेरिया डिस्ट्रॉय झालेले आहेत, म्हणजे हेच असे नाहीत अनेक प्रकारचे, त्यामध्ये मी 1-2 उदाहरणं तुम्हाला दिली, तर हे जे गार्ड्स डिस्ट्रॉय झालेले आहेत ते तुम्ही रिएस्टॅब्लिश केले त्याच्यासाठी पण काही पद्धती आहेत, ते रिएस्टॅब्लिश केले तर तुम्हाला डायबिटीस नक्कीच बरा करता येतो. डायबिटीस असं नाही, हे गार्ड जर का ब्रेक केले तर तुम्हाला लठ्ठपणा, PCOD अशा प्रकारच्या अनेक ज्या मी म्हणतो समस्या आहेत त्या सगळ्याच बऱ्या करता येतात. बरोबर, जसं आता आपल्याला सरांनी सांगितलं की 90 दिवसांमध्ये तुमचा डायबिटीस बरा होऊ शकतो, असे अनेक पेशंट्स आहेत सरांचे जे बरे झालेले आहेत त्यांच्या ट्रीटमेंटमधून. अशाच एका पेशंटची प्रतिक्रिया आता आपण पाहणार आहोत. टीव्हीवर जे ॲड ऐकून मी ठाण्याच्या डॉक्टर गिरींच्या व्याख्यानाला गेले, तेथे मी ठरवलं की 7 दिवसाचं शिबिर करायचं आणि त्याप्रमाणे ह्या 7 दिवसाच्या शिबिरात मला खूप फायदा झाला. माझ्या डायबिटीसच्या 3 गोळ्या बंद झाल्या, 1 BP गोळी बंद झाली आणि इतर ज्या मी गोळ्या घेत होते त्याही बंद झाल्या, इन्शुलिन बंद झालं आणि मला ह्या शिबिराचा खूप खूप फायदा मिळाला. डॉक्टर गिरी, त्यांचे सहकारी आणि त्यांचे इतर कर्मचारी यांना मी धन्यवाद देते. बरोबर सर, आता आपण यांची प्रतिक्रिया पाहिली, खरं तर त्यांचं वय देखील खूप आहे, मात्र समाधान भरपूर दिसतंय चेहऱ्यावर कारण त्यांचा डायबिटीस बरा झाला. काय सांगाल सर या पेशंट बद्दल तुम्ही? म्हणजे वयाच्या 74 वर्षी म्हणजे त्यांना जवळजवळ 1 वर्षापासून डायबिटीस होता, इन्सुलिन चालू होतं, अनेक प्रकारच्या गोळ्या, त्यांच्या डायबिटीसच नाही तर त्याच्याबरोबर ब्लड प्रेशर आणि इतर गोळ्या होत्या. आता असं नेहमी गोळ्या देताना म्हणजे डॉक्टर्स म्हणतात की गोळ्या अचानक बंद करायच्या नाहीत, मग त्यांनी काय होईल हे होईल ते, पण असं काही नाही. आम्ही आजपर्यंत अनेक पेशंटच्या गोळ्या बंद केलेल्या आहेत परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. म्हणजे प्रॉपरली शरीर जर का तुम्ही बॅलन्स करून प्रॉपर वेनी जर का मेडिकेशन्स बंद केलं आणि शरीराकडे तुमचं म्हणजे म्हणतो सर्व हँडओव्हर केलं, तुम्ही बाहेरून किती काळ कंट्रोल करणार, उलट तो कंट्रोल करायला गेलं की आणखीन तब्येत बिघडत जाते आणि त्याच्यातून म्हणजे डायबिटीसमुळे ब्लड प्रेशर किंवा ब्लड प्रेशरमुळे डायबिटीस, त्याच्यामुळे थायरॉईड, त्याच्यामुळे मग इतर म्हणजे आजार म्हणजे पार्किन्सन सारखे आजारसुद्धा त्याच्यातून निर्माण होतात, म्हणजे नसा कमजोर झाल्या की पार्किन्सन, म्हणजे असे अनेक प्रकारचे आजार म्हणतो ना की एकामुळे दुसरा, दुसऱ्यामुळे तिसऱ्यामुळे चौथा, आणि असं मग पेशंट्स म्हणजे काय म्हणतो डबाभर गोळ्या खात बसतो आणि मग ज्या वेळेला मग आपण जेव्हा बॉडी रिकव्हरीकडे नेतो तर उलट जेवढे प्रॉब्लेम जास्ती ना तेवढी रिकव्हरी फास्ट, असं मी तरी अनुभवलेलं आहे. कारण शरीर इतकं म्हणजे त्रासलेलं असतं की त्याला तुम्ही जर का एकदा सेल्फ म्हणजे म्हणतो ना की आउटर टॉक्झिन्स काढून टाकले तुम्ही, मेडिकेशन्स बंद करत नेले की ते सेल्फली रिकव्हर व्हायला लागतं आणि त्याची रिकव्हरी पण फास्ट असते आणि तो लवकर बरा होतो. बरोबर सर, असं पाहण्यात येतं की जेव्हा डायबिटीस एखाद्याला होतो तेव्हा खूप खूप वर्ष हे औषधं चालूच राहतात, म्हणजे डॉक्टर ते औषधं बंदच करत नाही, जरी तुमचा थायरॉईड जागेवर आला तरी तो मॉनिटर होत नाही, तसेच्या तसे औषधं सुरू राहतात, त्याविषयी सर काय सांगा? बेसिकली कसं सांगायचं का की म्हणजे मॉडर्न मेडिसिनचा कन्सेप्ट आहे की एखादी गोष्ट वाढली तर ती कमी करा, म्हणजे BP वाढला BP कमी करायचा, शुगर वाढली शुगर कमी करायची, त्याच्यामागे बेसिक रिझन काय म्हणजे त्याचं कारण काय याचा कोणीच विचार करत नाही. म्हणजे आता कधी कधी काही डॉक्टर म्हणतात त्या म्हणजे हसावं की रडावं असं म्हण हे वाटतं की एका म्हणजे डॉक्टर पेशंट काय म्हणतो पण त्याला अटॅकनी गेला आणि तो डॉक्टर काय म्हणतो, पण चांगली गोष्ट अशी होती की मरोपर्यंत त्याचा BP नॉर्मल होता. आता म्हटलं व्हॉट इज म्हणजे तुमचं नक्की म्हणजे म्हणतो ना की एम काय आहे तुमचं, की म्हणजे पेशंटचा जीव वाचवणं एम आहे का त्याचा BP नॉर्मल ठेवणं एम आहे. म्हणजे कधी कधी आपण बेसिक गोष्टीच विचारून म्हणजे विसरून जातो की आपण नक्की हे करतोय कशासाठी, म्हणजे पेशंट्सला आराम पडला पाहिजे बरोबर ना, त्याला आनंदी जीवन जगता आलं पाहिजे याच्यासाठी आपण बघतो. परंतु मूळ कारणांचा विचार न केल्या गेल्यामुळे मग काय होतं की मूळ कारणांचा विचार करत नाही, नुसतंच बॅलन्स करत राहतो. एखाद्या पेशंटची साखर वाढते किंवा एखाद्या पेशंटचा जेव्हा BP वाढतो त्यामागे काही ना काहीतरी नक्कीच कारण असतं. इव्हन तुम्ही म्हणजे जर का रनिंग केली जास्ती तरी तुमचा BP वाढलेला असतो, तर शरीरामध्ये काही ना काही कुठेतरी इन्फेक्शन असेल तरी सुद्धा त्यांची शुगर वाढलेली असेल. तर ह्या कारणांचा तुम्ही विचार करा पहिल्यांदा, आणि ते जर का इन्फेक्शन हे म्हणजे शुगर वाढायला कारण असेल, तुम्ही इन्फेक्शनच्या गोळ्या द्या किंवा इन्फेक्शन कमी करा,
तो म्हणजे डायबिटीस सदा बरा होतो त्यासाठी डायबिटीसची गोळी द्यायची गरज लागत नाही. पण तुम्ही मात्र आपलं शुगर कमी करण्यासाठी नुसतंच इन्सुलिन वाढवत जाणार, इंटरनॅशनल रिसर्च आहे त्याच्यावर आता की इन्सुलिन म्हणजे पॅनक्रियाजला काहीच होत नाही. इव्हन तुम्ही चेक करून बघता की बाबा इन्सुलिन नॉर्मल आहे का नाही आहे, इन्सुलिन तुम्हाला नॉर्मल दिसतं आणि तरीसुद्धा तुम्ही इन्सुलिन वाढवणाऱ्या गोळ्या देणं हे कितपत योग्य आहे आणि त्याच्यामुळे पेशंट आणखीन वर्स कंडिशन लागतो. म्हणजे एखादी कंडिशन शरीरामध्ये इमर्जन्सी क्रिएट होते, शरीर त्याला रिपेअर करण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही पॅरामीटर्स बदलले म्हणून नुसतेच आकडे बघून त्याला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करता. म्हणजे शरीराची जी बेसिक रिकमेंट म्हणतो ना की एक जी नॅचरल रिकव्हरी आहे ती तुम्ही स्टॉप करून टाकता, त्यामुळे तो आजार पण वाढतो आणि नवीन आजार मागे लागतो. बेसिकली प्रत्येक गोष्टीच्या कारणांचा विचार करा, तुमचे आजार बरे करता येतात. म्हणजे खरं तर योग्य ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे, योग्य वेळेला ती ट्रीटमेंट होणं आणि त्याचे कारण आपल्याला कळणं ही गरजेचं आहे. आपण या विषयावर अधिक बोलणार आहोत, मात्र इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त टॉक टाइम. ब्रेकनंतर टॉक टाईममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपला आजचा विषय आहे औषधमुक्त जीवन आणि डायबिटीसपासून 90 दिवसांमध्ये मुक्ती. या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर विद्याधर गिरी आणि डॉक्टर विद्यागिरी. आपण एक महत्त्वाची सूचना आहे ती आपण सांगणार आहोत. औषधमुक्त जीवनाचे प्रणेते डॉक्टर विद्याधर गिरी हे मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नाशिक इतर शहरांना भेट देत असतात. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी तुम्ही जे नंबर दाखवले जात आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, तिथे तुम्ही सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. प्रेक्षकांनी जरूर हे सगळे नंबर लिहून घ्यावेत. आणि सरांचं 2 दिवसांचं शिबिर आहे, ते म्हणजे शनिवारी दिनांक 10 ऑगस्ट ते रविवार दिनांक 11 ऑगस्ट. त्याचबरोबर दुसरं शिबिर आहे ते 7 दिवसांचं शिबिर आहे, रविवार दिनांक 18 ऑगस्ट ते रविवार दिनांक 25 ऑगस्टपर्यंत. तुम्ही हे शिबिर अटेंड करू शकता आणि ती सगळी माहिती तुम्हाला आत्ता खाली दिसते स्क्रीन्सवर, तुम्ही ती पाहू शकता. आताचा आपण प्रश्न जो आहे तो आपण मॅडमला विचारणार आहोत. मॅडम, डायबिटीसपासून मुक्ती आणि औषधमुक्त जीवन खरं तर या कार्यामध्ये तुमचा देखील खूप मोठा सहभाग आहे, या अभियानाबद्दल तुम्ही काय सांगाल? या अभियानात आम्ही मेन म्हणजे 3 प्रकारचे प्रोग्राम ठेवलेले आहे. पहिलं म्हणजे 2 दिवसाचे निवासी शिबिर असतं, दुसरा प्रोग्राम असतो तो 7 दिवसाचा निवासी शिबिर असतं आणि तिसरा म्हणजे 3 महिन्यात पूर्ण करायचा असतो. पहिल्या 2 दिवसाच्या शिबिरामध्ये आम्ही आजार का होतात, झालेले आजार होऊच नाही आणि आधुनिक संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर आधुनिक संशोधन काय सांगते, डायबिटीज, बीपी, हार्ट प्रॉब्लेम, किडनी प्रॉब्लेम, थायरॉइड, पीसीओडी, पीसीओएस, इन्फर्टिलिटी यासारखे आजार कसे होतात आणि कसे बरे करावे याबद्दल आम्ही प्रशिक्षण देतो. हे 2 दिवसाच्या शिबिरात करून घेतो आणि 7 दिवसाचं शिबिर हे आमचं नैसर्गिक वातावरणात एक रिसॉर्ट आहे आरोग्यधाम नावाचं, तिथे योग्य तो RVR नैसर्गिक वातावरणातलं खेळीमेळीचं वातावरण वापरून खेळ खेळणे, डोंगर सहली, योग्य वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज वापरून आम्ही म्हणजे हे करतो, औषधमुक्त जीवन साध्य करण्याचा प्रयत्न करतो तिथे. आणि तिसरा म्हणजे 3 महिने आपण डेली रुटीन कसं राहावं आणि त्यातून औषधमुक्त कसं जगावं हे आम्ही त्या अभियानात करून घेतो. बरोबर, खूप छान प्रोग्राम सर हा डिझाईन केलेला आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये कसा तुमचा पेशंट बरा होतो याची तुम्ही पुरेपूर दोघंही काळजी घेताय. सर, 2006 पासून औषधमुक्त जीवनावर कार्य करत आहात तुम्ही आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा औषधमुक्त अभियान चालू आहे, त्याबद्दल सर काय सांगा? म्हणजे आता कुठलाही आजार जो आहे तो छोटा राहायला तयार नाही. म्हणजे साधं तुमचं जर काही दुखायला लागलं, गुडघा दुखायला लागला तर प्रायमरी लेवलला तुम्हाला कधी कधी गोळ्या घ्याव्या लागतात, काही काळानंतर मग तुम्हाला रोज गोळ्या घ्याव्या लागतात आणि रोज गोळ्या घेऊन सुद्धा नंतर पेन किलर कामच करत नाही. मग अशा वेळेला तुम्ही काय करणार? मग पेन किलर घेऊन काम करत नाहीत, मग त्याच्या वेळेला मग तिथे गुडघ्यामध्ये इंजेक्शन देऊन तिथे जे सेन्सेशन पोचवणाऱ्या नस आहेत त्या तुम्ही बधीर करून टाकता आणि असं करता करता शेवटी ती गुडघा बदलायची पाळी येते. म्हणजे छोटी छोटी गोष्ट एक्स्ट्रीम पातळीवर जाते. डायबिटीस झाला, एका गोळीपासून प्रवास चालू होतो, नंतर मग 2-4, मग 1-2 होता, 2-4 होता, त्यानंतर इंजेक्शन चालू होतं, त्यानंतर त्याच्यावर बीपीचा आजार लागतो, त्याच्यावर थायरॉइडचा आजार लागतो आणि शेवटी किडनी फेल होऊन पेशंट जातो. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही एक्स्ट्रीम कंडिशनला जायला लागलेली आहे आणि हे आता म्हणून त्यामुळे म्हणजे 2012 पासून एकासुद्धा अँटीबायोटिकची नवीन निर्मिती झाली नाही, कारण आता अँटीबायोटिक जर का नवीन आलं तर ते जंतूंना मारताना तुम्हालाही मारून टाकेल. मग त्यामुळे मेडिकल सायन्ससमोर आता एक मोठा प्रश्न निर्माण झाला की आता पुढे काय, बरोबर ना? म्हणजे आता औषध का देऊन आपण फार काळ आरोग्य देऊ शकणार नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे मग 71 देश एकत्र आले आणि त्यांनी मग बाबा औषधमुक्त जीवन कसं साध्य करायचं किंवा म्हणजे ह्याच्यापासून मार्ग काय त्यांनी शोधायला सुरुवात केली. मग त्यांनी असे काही देश शोधले की जिथे आजारांचं प्रमाण एकदम नगण्य आणि त्याला त्यांनी नाव दिलं ब्ल्यू झोन कंट्रीज.
बरोबर. आणि ह्या ज्या ब्ल्यू झोन कंट्रीज आहेत जर का आपण बघितलं तर ह्या सगळ्या पुअर कंट्रीज आहेत की जिथे औषधं घ्यायला पैसे नव्हते आणि म्हणून ते लोक निरोगी आहेत. म्हणजे जे विकसित देश आहेत त्यांच्यामध्ये औषध घ्यायला पैसे होते. म्हणजे जर का आपल्याकडे बघितलं तर मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हापासून त्याला पहिला पोलिओ डोस दिला जातो, BCG दिला जातो, त्यानंतर 25 प्रकारचे इम्युनायझेशन्स केले जातात. मग जो मूल जन्मताच औषधांपासून सुरुवात करतो त्याला आयुष्यभर औषधांशिवाय पर्याय राहत नाही. आणि एवढी औषधं खाऊनसुद्धा म्हातारपणी तो, म्हणजे म्हातारपणी नाहीच तरुणपणीच, म्हणजे आता म्हातारपण येतच नाही त्याला, म्हणजे वयाच्या 50-60 वर्षी म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, सगळीकडे नळ्या घातल्या जातात आणि हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू होतो. मग जर का ही कंडिशन असेल तर औषध तुम्हाला आरोग्य देऊ शकणार नाही आहेत. मग त्यांनी बघितलं की बाबा हे जे निरोगी देश आहेत म्हणजे नक्की त्यांचं, म्हणजे मागे हे काय तर त्यांचं औषधांचं प्रमाण नाहीच आहे, नगण्य. मग हे नगण्य राहिल्यामुळे काय झालं की त्यांच्या शरीरातल्या ज्या ओरिजिनल सिस्टीम्स होत्या, नॅचरल सिस्टीम्स होत्या, त्या प्रॉपरली काम करत आहेत. मग त्याच्यामुळे परत शरीर नॅचरॅलिटीकडे आणायचं, म्हणजे त्यासाठी आपल्या पोटातले गार्ड्स पण आहेत, त्याला ग्लास नावाचं त्यांनी प्रोजेक्ट म्हणून नाव दिलं, ग्लोबल अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स सर्व्हिलन्स सिस्टीम म्हणून त्याला नाव दिलं. म्हणजे इनर तुमचे जे काही गार्ड्स जे देवानी बनवून दिले होते, जे तुमच्या आरोग्याची काळजी होते, ते रिएस्टॅब्लिश करायचे, इतर शरीर नॅचरॅलिटीकडे घेऊन यायचं आणि तुम्हाला औषधमुक्त करायचं. आणि सेम प्रोजेक्ट आम्ही पण करतो, म्हणजे तो इंटरनॅशनली, म्हणजे ते ज्या पद्धतीने गाईडलाईन्स येतात त्या पद्धतीने आम्ही पण राबवतोय. म्हणजे हा काही माझा पर्सनल प्रोजेक्ट नाही आहे की मी बाबा काहीतरी एखादा कन्सेप्ट काढला आणि औषधमध्ये, मी ज्या वेळेला 2006 पासून प्रायमरी लेवलला याच्यावर काम करत होतो त्यावेळेला मी असं नाही की काही टिपिकल ग्रुप होता, पण तो ग्रुप फार लहान होता. म्हणजे सर हे जे काम आहे तुमचं ते खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि या सगळ्या कार्यामधून अनेक पेशंट्स बरे होतात. जसं मी मगाशीही म्हटलं, अजून एका पेशंटची प्रतिक्रिया आता आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. नमस्कार, मी शुभांगी अशोक पावडे, नेरूळ नवी मुंबई येथून आले आहे. माझ्या मुलाला टाईप 1 डायबिटीस सुद्धा आहे, पण तो बऱ्यापैकी सरांनी आता कंट्रोलमध्ये आणला आहे. सरांचं डाएट आणि त्यांची ज्या थेरपीज वापरल्यात त्यांनी त्याला बरा करण्यासाठी, त्याला खूप उपयुक्त ठरल्या. त्याबद्दल सरांचे आणि त्यांच्या स्टाफचे खूप खूप धन्यवाद. मी अथर्व अशोक पावडे, मी नेरूळवरून आलेलो आहे. मला खरंच वाटतं की टाईप 1 डायबिटीस बरा. ब्रेकनंतर टॉक टाईममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपला आजचा विषय आहे औषधमुक्त जीवन आणि 90 दिवसांमध्ये डायबिटीसपासून मुक्ती. या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर विद्याधर गिरी आणि डॉक्टर विद्या गिरी. सर, खरं तर तुमचा खूप आग्रह असतो की औषधमुक्त जीवन जगायला पाहिजे प्रत्येक मानवाने, त्याबद्दलचं नेमकं कारण काय सर? कारण औषधं, म्हणजे आता जर का तुम्ही बघाल तर, म्हणजे सर्वे पण असा आहे की डायबिटीस पेशंट झाला किंवा जो लाईफटाईम मेडिकेशन्स घेतो त्यामध्ये 55-65% लोक हे किडनी फेल होतात. आणि आमच्याकडे येणारा पण, म्हणजे जोपर्यंत, म्हणजे देवाने आपल्याला एवढं मजबूत शरीर दिलेलं आहे की लगेच काही माहितीच पडत नाही की आपल्याला काय खराब झालेले ते. पण आम्ही जेव्हा सगळ्या टेस्ट करायला सांगतो आग्रहाने आणि तेव्हा बघतो तर किडनी म्हणजे फेल्युअरला आलेली असते, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि त्याच्यामुळे मग जर का किडनी फेलला गेला पेशंट, म्हणजे आणि तुम्ही जर का किडनी फेलच्या पेशंटचं बघितलं तर अतिशय त्रासाचं जीवन असतं. म्हणजे आता माझ्याकडे आता परवाच एक मागच्या म्हणजे सेमिनारमध्ये एक आली होती, सोमवशी, मंगल सोमवशी तिचं नाव, दोन्ही किडन्या फेल झाल्या म्हणून सांगितलेलं होतं. आयुष्यभर डायलिसिस करावा लागणार आहे आणि कंडिशन्स एकदम खराब, 10 प्रकारच्या डायबिटीसच्या गोळ्या चालू आणि शुगर 400 रेंजमध्ये, त्याच्यानंतर BP गोळ्या चालू, BP कंट्रोल नाही, म्हणजे गोळ्या 14-15 प्रकारच्या गोळ्या चालू, ना BP कंट्रोल, ना डायबिटीस कंट्रोल, दोन्ही किडन्या फेल झालेल्या. त्यांनी विचारल्यानंतर सांगतात की आयुष्यभर हे असंच चालणार आहे, जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत करत राहायचं आहे, त्यामुळे माणसाला काही आशा नव्हती. आता त्या स्त्रीच्या 2 भावांना मी बरं केलेलं होतं. अच्छा. त्या स्त्रीच्या 2 भाऊ माझ्याकडे बरे झालेले होते आणि त्यामुळे मोठ्या आशेने ती माझ्याकडे आली की सर, म्हणजे तुम्ही आता 2 रिकवर केले तर माझ्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? बरोबर ना. आता माझ्याकडे आली तेव्हा मी प्रायमरी लेवलला कल्पना देतो की बघा ह्या गोळ्या ह्या कारणीभूत आहे त्याला. बरोबर. जसं प्रॉब्लेम, म्हणजे म्हणतो ना की ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेताना येऊ शकतो, तसं ही ट्रीटमेंट घेताना सुद्धा येऊ शकतो, असं काही नाही की होईलच. पण ह्या गोळ्या जोपर्यंत तुम्ही बंद करत नाही तोपर्यंत रिकव्हरी होणार नाही. हां, मी म्हणेल त्या पद्धतीने, तुम्ही दरम्यान माणसाच्या मनात एवढी भीती निर्माण केलेली असते ना, ह्या गोळ्या बंद केल्या की होईल, या गोळ्या बंद केल्या की ते होईल, मी म्हणतो या भीतीसाठी कशाला तुम्ही जगताय? बरोबर ना. नाहीतरी गोळ्या चालू करून तुम्ही कुठे काय कंट्रोल केलेलं आहे? काहीच कंट्रोल केलेलं नाही. मग तुमची, मी पहिल्यांदाच लिहून घेतो की तुमची जर का या गोळ्या बंद करण्याची तयारी असेल आणि मी म्हणतो त्याप्रमाणे जाण्याची तयारी असेल, पण त्याच्यातून रिझल्ट येतील न येतील हा म्हणजे तुमच्या शरीराचा भाग आहे. पण आजपर्यंत तरी माझ्याकडे असे म्हणजे फेल्युअर केसेस नाही आहेत. म्हणजे मॅक्झिमम केसेस ज्या आहेत, बरोबर, म्हणजे 90%च्या वर केसेस या म्हणजे पॉझिटिव्ह
पॉझिटिव्हच झालेले आहेत, ते म्हणजे त्यातून रिकव्हर झालेले आहेत, म्हणजे सर्व पूर्णपणे रिकव्हर झाले. तर त्या लेडीला आपण ऍडमिट आपल्याकडे आपल्याकडे जेव्हा आली त्यावेळेला तिची शुगर 400 रेंजमध्ये होती. मी गोळ्या बंद केल्यानंतर संध्याकाळपर्यंत ती गेली 621, पण माझ्या डायग्नोसिसनुसार तिला इन्फेक्शन्स होते. बरोबर, मग त्या हिशोबाने म्हणजे माझं जे काही डायग्नोसिस होते आणि दुसरं म्हणजे माझं काही नॉलेज होतं, त्यानंतर आमच्या चरकांनी भागभटांनी जे काही नॉलेज निर्माण केलेलं आहे, बरोबर ना, तर त्याचा आधार घेऊन मी काही तिला माझ्या याच्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली. ऑल डायबिटीसच्या टॅबलेट्स बंद, एक सुद्धा डायबिटीसची गोळी चालू नाही. आणि त्या बाईची रात्री शुगर होती 621 आणि सकाळची शुगर होती 171, बरोबर. आणि त्याच्यानंतर ती कधीच वाढली नाही, बरोबर ना, त्यानंतर ती कधीच वाढली नाही. शुगर एकदम नॉर्मलला आली, बाकी सगळं नॉर्मलला झालं, रिकव्हरी झाली तिची. ती डायलिसिसला गेली, तिथे म्हणले आता थोडी रिकव्हरी आपण पोस्टपोन करू. बरोबर, म्हणजे खरं तर सर ही जी योग्य ट्रीटमेंट मी मगाशी म्हटलं होणं फार गरजेचं आहे, ही रिस्क घेऊन ही योग्य ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. तुम्ही दोघांनी खूप छान माहिती दिली, तुमचे खूप खूप आभार. सरांनी आपल्याला खूप छान माहिती दिली या सगळ्या विषयावर. मात्र आता आपण इथेच थांबतोय, आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.